शंकर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर श्री स्वामी समर्थ मी किरण आपल्या सर्वांचे मनापासून परत पुन्हा एकदा आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवरती स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या चॅनलवरती भरपूर असे नवीन सेवेकरी आलेले आहे आणि त्यांना स्वामींची जपमाळ कशी करावी आणि काय करावी आणि जे पण आपले जुनेही असतील सेवेकरी त्यांना पण माहिती नाही की आपण जपमाळ करताना किती चुका करतो आणि आपली जी माळ आहे ती स्वामींपर्यंत आपली प्रार्थना पोहोचली की नाही आणि ती माळ कशी घ्यावी आणि कोणत्या चुका आपण न कराव्यात हीच माहिती मी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे. एंडपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा. तर बघा मित्रांनो, असं आहे की आपण रोज स्वामींची नित्यसेवा करतो. आपण झोपेमधनं उठलो तेव्हापासनं श्री स्वामी समर्थ असा जप करतो. मग माळ का लावलेली आहे? कारण आपण तर जप करतो, मुखामध्ये सतत चालतं, मग माळ का? जप केल्यावर माळ घ्यायचं काय काम आहे, काय कारण असेल? तर बघा, हीच माहिती मी आपल्या सर्वांना सांगत आहे की माळ घेताना तुम्ही ती माळ घेता स्वामींची, श्री स्वामी समर्थ. बघा, मी सांगते, आपण ही माळ घेतो, अशी माळ घेतो ही आपण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशी माळ घेतो आणि तेव्हा आपलं एकाग्र मन हे पूर्ण आपण स्वामींच्या भक्तीमध्ये तल्लीन करतो. म्हणून स्वामी म्हणतात, तू दिवसभर मुखामध्ये नाव घेतो पण जेव्हा तू माळ घेतो हे तुझ्यासाठी, तुझ्या फॅमिलीसाठी, तुझ्या पितृंसाठी, त्याच्यासाठी हा टाईम तुला द्यायचा आहे जेणेकरून तुझे सगळे हे ग्रह हे शांत होतील. आणि आपण ह्या 11 माळी घेतो म्हणून 11 माळी आपल्याला लावलेली आहे. तर बघा, दुसरी गोष्ट म्हणजे अशी की माळ घेताना आपलं लक्ष कुठे असावं? आपण स्वामींसमोर बसूनच माळ घ्यायला पाहिजे. ही चूक तर कधीच करू नका की कुठे पण बसले आणि माळ घेतली. ती गोष्ट वेगळी आहे की कोणी म्हातारा आहे, त्यांना चालता येत नाही, ते चेअरवर बसून माळ घेतात. ते स्वामी समजू शकतील की त्यांचं वय झालेलं आहे, ते त्यांच्या बिमारीने त्रासलेले आहे. जर तुम्ही हट्टेखट्टे आहात, जवान आहात, तर स्वामींसमोर बसा, अगरबत्ती लावा, पाण्याचा ग्लास घ्या आणि श्री स्वामी समर्थ अशी माळ घ्या. एक जरी माळ घेतली दिवसातून एक वेळा श्री स्वामी समर्थ असं म्हणून, तरी बघा तुमचे मार्ग कसे मोकळे होतील आणि स्वामी तुमची प्रार्थना कशी ऐकतील. तिसरी गोष्ट म्हणजे अशी की श्री स्वामी समर्थ जप म्हणताना तुमचं लक्ष फक्त स्वामींकडे असावं. ही जी माळ आहे, आपण ही माळ घेतो, तर ही माळ घेताना आपल्याला अशी घ्यायची आहे, ह्या बोटाने घ्यायची आहे. हे जे बोट आहे हे दोन बोट लागू द्यायची नाही आहे, आपल्याला ही अशी घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आणि ही माळ अशी ठेवायची आहे आपल्याला. म्हणजे ना आपल्या पोटाला लागली पाहिजे, ना नाकाच्या वरती, आणि मांडी घालून बसायचं आहे, पद्मासनमध्ये बसायचं आहे आणि सरळ लक्ष स्वामींकडे, केंद्रित स्वामींकडे करायचं आहे. आणि ही माळ घेतल्याच्या नंतर मग दुसरं तुम्ही सुरू करता तर ह्या जो गेरू आहे याला हात नाही लागू द्यायचा, याला बोट, परत दुसरी माळ उलटं असं करून ही अशी सुरू करायची आहे. अशा तुम्हाला 11 माळी, एक घेत असाल तर एक, जेवढा घेता येईल तेवढ्या घ्या. आणि चौथी गोष्ट म्हणजे अशी की बघा, आपली माळ घेणं झाल्याच्या नंतर आपण ही माळ अशीच घेतो आणि टांगून ठेवतो, कुठे पण ठेवतो असं नका करू. ही माळ झाल्याच्या नंतर अशी कपाळाला लावा, डोळ्याला लावा आणि स्वामींना म्हणा की स्वामी अशी शक्ती तू मला रोज दे ही माळ घेण्याची, माझ्याकडनं तुझी सेवा करून घे. ही माळ एका कापडामध्ये पिवळ्या कलरच्या पोटली मिळते विकत मार्केटला, त्याच्यामध्ये ठेवा. नाहीतर छोटी डब्बी असेल, मी माझ्या घरी डब्बी केलेली आहे, त्याच्यामध्ये ठेवा. ही माळ म्हणजे आपण जप करतो, माळ म्हणजे आपल्याला जुळवणारी, आपल्या परिवाराला एक करणारी, याला माळ म्हणतात. कारण एका धाग्यामध्ये पिरवलेले आपण आहो आणि स्वामी आपले जप आपल्याला करायला लावतात. त्यांच्या नावाने श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राने आपण हे माळ घेतो आणि याला पाय नका लागू देऊ. जे आसन आहे, ज्या आसनावर बसतात, ते आसन उचला आणि त्याला पण व्यवस्थित घडी करून ठेवा. माळ घेताना काळजी घ्या की आपल्यामुळे पाप नाही झालं पाहिजे, नाहीतर याचे उलटे परिणाम होतात. म्हणून स्वामींची माळ घेताना पूर्ण लक्ष तिकडे केंद्रित करा, व्यवस्थित माळ घ्या आणि माळ घेताना फक्त स्वामींचाच विचार मनामध्ये आणा. नकारात्मकता आली तरी मनाला सांगायचं आहे की ही माळ कंप्लीट करायचीच आहे.
आजची ही माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि आणखीन काही माहिती हवी असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.